आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असे आदेश बुधवारी महाराष्ट्र सरकारनं काढलेत आणि याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. याचं श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणीही करू नये, हे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचं आहे. आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी करा असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय. इथे फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशाराही राज ठाकरे यांनी पत्रात दिलाय. तर आपण पाहतोय आता ह्या श्रेयवादाची ही लढाई सुरू झालेली आहे. राज ठाकरेंनी हे श्रेय फक्त आणि फक्त मनसैनिकांचंच असल्याचं म्हटलेलं आहे. पाहुयात यावरचा आमचा हा खास रिपोर्ट. मराठी पाट्यांवरून श्रेयाची लढाई. मनसेमुळे मराठी पाट्या, राज ठाकरेंचा दावा. शिवसेना आणि मनसेत श्रेयावरून झुंपली. मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या ठळक आणि मोठ्या अक्षरामध्ये असाव्यात असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. या निर्णयावरून आता मनसे आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई सुरू झालीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतलाय. तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीसुद्धा हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच. आणि महाराष्ट्र सरकारचंही त्याबद्दल अभिनंदन. सरकारला आता इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी नीट करा. मनसेच्या या भूमिकेवरून शिवसेनेनंही मनसेला जोरदार टोला लगावलाय. येत्या काळात महापालिका निवडणुका आहेत. शिवसेनेनंही मराठी पाट्यांचा निर्णय घेतलाय तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच. त्यामुळे पाट्यांच्या श्रेयाची लढाई येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैदही काणेकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.